नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवीन विषय आणलेला आहे त्याच विषयाला आपण जास्त न बोलता सुरुवात करूया आपला आजचा विषय आहे की आरतीला उपस्थित का राहावे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीला उपस्थित राहिल्याने काय होते केंद्रामधल्या आरतीला इतके महत्त्व काय आहे तर चला जाणून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की आरती म्हणजे काय तर आरती म्हणजे आर्ततेने दिलेली हाक आर्ततेने आपल्या भगवंताला दिलेली हाक ज्या सेवेकरां सेवेकरींना आपले सगळेच प्रश्न मार्गी लागावे असे वाटत असेल तर त्यांनी स्वामींच्या एकशे आठ आरतीला नक्कीच हजेरी लावावी तसेच कोणाचे काही प्रश्न समस्या असतील तर आरतीनंतर आपण प्रश्न विभागाकडे विनामूल्य आपले प्रश्न समस्या देखील मांडू शकतो तर बघून घेऊया आरतीला हजर राहिल्याने काय होते आपण ज्या वेळेस आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष कलियुगाचे दोष आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलयामध्ये चक्रात गोल गोल फिरत असतात म्हणून आपणा सतत अडचणी येत असतात मग त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असते जसे आर्थिक नोकरी विवाह समस्या संततीविषयक समस्या घरातील विनाकारण वाद आणखीन बरेच काही पण ज्यावेळी आपण आरतीला उभे असतो त्यावेळेस देवतांची गुरूंची स्वामी महाराजांची दृष्टी त्या वलयचक्रांवर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात त्याबरोबरच आपण आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून हात फिरवून त्यांच्यातील शक्ती म्हणजेच एनर्जी प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावरून फिरवतो ते ह्याचसाठी काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लवकर फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागतो म्हणूनच कमीत कमी, कमी एकशे आठ आरत्यांना तरी हजेरी लावावी खंड न पडू देता जसजसे आपले एकशे आठ आरती पूर्ण होत जातात तसतसे आपले सगळे प्रश्न माऊली मार्गी लावतात हा सगळ्याच स्वामी सेवेकऱ्यांना आलेला दिव्य असा अनुभव आहे मग आजच एकशे आठ आरतींचा अवश्य संकल्प घ्या स्वामींच्या रोज तीन आरती होत असतात सकाळी आठ वाजता भुपाळी आरती साडेदहा वाजता नैवेद्य आरती आणि संध्याकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती आपल्याला ज्या आरतीला जाणे शक्य झाले त्या आरतीला अवश्य हजेरी लावावी आणि स्वामी महाराजांच्या दिव्य अनुभूतीचा त्यांच्या दिव्य साक्षात्काराचा अनुभव नक्की घ्यावा तर आरती म्हणजे भगवंताला आपल्या परमेश्वराला आर्ततेने हाक मारणे पण आरतीला हजर राहावे म्हणजे नुसते शरीराने हजर राहू नये तर पूर्ण मनाने शरीराने अगदी अंतर मनाच्या अंतर आत्म्यातून कोपऱ्यातून महाराजांच्या आरतीला हजर राहावे कारण ज्या वेळेस आपण संपूर्ण चित्ताने संपूर्ण मनाने आरतीला हजर राहून त्या आरतीमध्ये आर्ततेने आपण भगवंताला साथ घालतो त्याच आणि त्याच वेळेस ही आरती सेवा आपल्या कामी पडते तर आपल्या जीवनातील सगळे प्रश्नमार्गी लागण्यासाठी तुम्हाला शक्य झाल्यास आरतीला जरूर हजर राहा आणि ज्यांना आरतीला हजरच राहणे होत नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती सेवा घरच्या घरी कशी करावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो देखील जरूर बघा केंद्रामध्ये जाणे होत नसेल तर त्या पद्धतीचा आरतीचा आरतीची सेवा श्री स्वामी महाराजांच्या आरतीची सेवा जरूर आपल्या घरी करा आणि महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव जरूर घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर येथे व्हिडिओचा शेवट करते भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये